हॅलो एव्हरीवन, 14 ट्विस्टमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मस्त झटपट टिफिनसाठी होणारी फटाफट अशी मटकीची सुक्की भाजी कशी करायची. त्यासाठी मी इथे एक भांडंभर मटकी घेतलेली आहे. ही मटकी मी घरीच मोड आणलेली आहे. तुम्ही पाहू शकत असाल किती छान मोड आलेले आहेत. व्यवस्थित निवडून 2-3 वेळा पाण्याने मी ही धुवून घेतलेली आहे. आपण ही आता एका कुकरमध्ये टाकून घेणार आहोत. आपली वरती आपण सुक्की मटकी ही वरती फोडणीला टाकूनसुद्धा करू शकतो, पण त्याला बऱ्याच वेळेस शिजायला काही काही वेळी वेळ लागतो. आपण ही कुकरला शिजवून भाजी फोडणीला टाकणार आहोत. मटकी कुकरमध्ये टाकून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये साधारण 1 फुलपात्रच पाणी घालायचं आहे. खूप पाणी नाही घालायचं आपल्याला याच्यामध्ये. पाणी घालून झालं की थोडीशी हळद घालायची आहे आपल्याला याच्यामध्ये. व्यवस्थित एकत्र करायचं आहे. आणि आपण आता या कुकरच्या 2 शिट्ट्या घेणार आहोत. जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही आहेत, 2च शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आपली मटकी इथे शिजून तयार झालेली आहे. मी कढईमध्ये 5 टेबलस्पून तेल गरम करण्यास ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहे. मोहरी तडतडली की आपण जिरे टाकून घेणार आहोत. 2 शिट्ट्यांमध्ये खूप छान शिजते मटकी. जास्त शिट्ट्या घेतल्या की एकदम मऊसर होऊन जाते, त्याच्यामुळे 2च शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला. पाणीही कमी टाकायचं आहे. आपल्याला सुक्की मटकी करायची आहे, त्याच्यामुळे पाणी कमी टाकायचं आहे शिजवताना. जास्त पाणी पडलं चुकून तर राहिलेलं पाणी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भाजीमध्ये किंवा डाळीमध्ये वापरू शकता. किंवा मग सुक्की मटकीच्याऐवजी थोडीशी अंगाबरोबर रस्सा असतो ना मटकीच्या भाजीला, तसा केला तरीही चालेल. जिरे टाकून घेत आहे. हिंग टाकत आहे. कांदा घेतलेला आहे, 2 कापून कांदे घेतलेले आहेत, ते टाकत आहे. दोन छोटे कांदे कापून घेतलेले आहेत मी. कांदा आपण व्यवस्थित लाल असा भाजून घेणार आहोत. कांदा आपला इथे भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये आता मी कढीपत्त्याची पानं टाकत आहे. एक छोटं टोमॅटो बारीक कापून घेतलेलं आहे, ते टाकत आहे. टोमॅटो आपल्याला व्यवस्थित छान असं शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आपण याच्यामध्ये एक एक मसाले टाकून घेऊयात. आता थोडीशी हळद टाकत आहे. मटकीतही आपण हळद टाकलेली आहे शिजताना. 1.5 टेबलस्पून लाल तिखट टाकत आहे. तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करा. घरगुती काळं तिखट आहे. या तिखटमध्ये लसूण कांदा अजिबात नाही आहे माझ्या. 1 टेबलस्पून धनेपूड टाकत आहे. 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला आहे तो टाकत आहे. 1 थोडासा गरम मसाला टाकत आहे. व्यवस्थित आपण हे परतवून घेणार आहोत. मीठ टाकून घेत आहे चवीनुसार. झटपट तयार होते ही सुक्की भाजी. आपला कुकर होईपर्यंत लस कांदा टोमॅटो हे चिरून होतं. हे पहा मटकी इथे
किती छान व्यवस्थित शिजलेले आहे। तर मटकी टाकून घेत आहे मी इथे। व्यवस्थित एकत्र करायची आहे आपल्याला ही भाजी। आपण हिला एक वाफ घेणार आहोत झाकण ठेवून। आपण हिची वाफ घेऊया। एक 2 ते 3 मिनटं झालेले आहेत आपण भाजीला वाफ घेत आहोत। झाकण काढून पाहूया। आपली मटकीची सुक्की भाजी इथे तयार झालेली आहे। खूप मस्त छान असा वास पण येत आहे, हे पहा। मस्त टिफिनला येण्यासाठी झटपट भाजी तयार झालेली आहे। कोथिंबीर टाकून घेत आहे मी इथे याच्यामध्ये। गॅस बंद करत आहे मी। तुम्हाला जर का हवं असेल तर थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकलं किंवा याच्या मटकी शिजवताना थोडंसं पाणी जरी राहिलेलं असलं त्याच्यासहित तुम्ही मटकी केली तरीही चालेल। गॅस बंद करत आहे। हे पहा किती छान झालेली आहे भाजी आपली झटपट। आता मी एका सर्विंग बाउलमध्ये ही भाजी काढून घेत आहे। गरमागरम सुक्की मटकीची भाजी इथे तयार आहे टिफिनला नेण्यासाठी, तेव्हा नक्की करून पहा। कुकरला 2 शिट्ट्या घेऊन आपण मटकी शिजवलेली आहे, झटपट तयार होते ही भाजी। सकाळी फार गडबड असताना आपण ही मटकीची भाजी कुकरला लावूनसुद्धा करू शकतो। 14-14 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि नोटिफिकेशनमध्ये ऑल म्हणा, म्हणजे असेच नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या एका नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।